तानाजी सावंतांचं आणखीन एक वादग्रस्त विधान, धाराशिवच्या कोठावळा पिंपळ गावात शेतकऱ्याला केली दमदाटी। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढून तिसरी आघाडी करण्याचा भाजपचा डाव, महाविकास आघाडीची मत फोडण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली माहिती। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडणार असल्याचं निश्चित, येत्या 2 ते 3 दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती। यंदा पीओपीच्या मूर्तींवर उच्च न्यायालयाची बंदी नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश। चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून लहान मुलाला झाडाला बांधलं, बीडच्या येवता गावातला अमानुष प्रकार, तिघांविरोधात गुन्हा दाखल। मीरा भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर चाकूनं प्राणघातक हल्ला, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती। अकोल्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहारात सापडली मृत पाल, मसाल्याच्या पॅकेटमध्ये पाल आढळल्यामुळे खळबळ। लसणाचा दर थेट 400 रुपये प्रति किलोवर, सणासुदीच्या काळात लसूण 600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची व्यापाऱ्यांकडून शक्यता। कोल्हापुरातील भयानक अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, तरुणाला कारची जोरदार धडक, गांधीनगर पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू। आंध्र प्रदेशच्या गुडला वेलेरू इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधील शौचालयात कॅमेरा, विद्यार्थ्यांनाच छुप्या कॅमेऱ्यानं शूट केले होते 300 व्हिडिओ, सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर।